शेवगाव तालुक्यातील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यांची 33वी सर्वसाधारण सभा संपन्न. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना सुमन नगर यांची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमॅन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली. प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी नोटीसचे वाचन केले असून तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी सभासदांना व कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रताप ढाकणे यांनी सांगितले की राजकारणातून समाजकारण करून सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी लढा द्यावा लागतो. आम्ही समाजकारणाच्या नावाखाली राजकारण करीत नाही, तर सर्वसामान्यांसाठी संघर्ष करून त्यांना न्याय मिळावा यासाठी संघर्षाच्या भूमिकेतून काम करत आहोत. शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करण्याची वेळ आता आली आहे, असंही ढाकणे म्हणाले. यावेळी चेअरमॅन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, व्हाईस चेअरमॅन डॉक्टर प्रकाश घनवट, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी कुमार घोळवे, तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, सुरेशराव होळकर, भाऊसाहेब मुंडे, तुषार वैद्य, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार व संचालक मंडळ सभासद, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री लाईव्हसाठी शेवगाव प्रतिनिधी जयप्रकाश बागडे. आपण केदारेश्वर साखर कारखान्याची सर्वसाधारण वार्षिक मीटिंग होती, ती आता नुकतीच पार पडली. मोठ्या संख्येने कारखान्याचे शेतकरी ऊस उत्पादक सभासद, सर्व मान्यवर कार्यकर्ते, कर्मचारी आणि हितचिंतक उपस्थित होते. गेल्या अनंत काळामध्ये, अनंत वर्षामध्ये हा कारखाना उभारणीपासून अनंत अडचणीला सामोरं गेलेला आहे. ती नैसर्गिक आपत्ती असेल किंवा राजकीयदृष्ट्या असेल, सातत्याने या कारखान्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु माननीय संचालक मंडळाने 4 वर्षापूर्वी निर्णय घेतला की हिंमत न हरता मोठ्या धैर्यानं या प्रसंगाला सामोरं जायचा आणि स्वतःच्या हिमतीवर कारखाना चालवायचा हा निर्णय घेऊन संचालक मंडळाने कारखाना 4 वर्षापूर्वी सुरू केला आणि स्वतः चालवित आहे. आज चालू केल्यापासून 4 गळीत हंगाम आम्ही अत्यंत चांगल्या प्रमाणाने शेतकऱ्यांच्या सहकार्यानं यशस्वी पार पाडलेले आहेत. गेल्या गळीत हंगामामध्ये संस्थेच्या इतिहासात प्रथमच जवळपास 7.5 लाख गळीत आम्ही केलेलं आहे आणि शासनाच्या 1 रुपयाच्या नियमानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 345 प्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.